संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत आहे. अशातच कोरोना व्हायरसचा होणारा प्रसार रोखण्यासाठी शासनाने प्रत्येक स्तरावर चांगल्या उपाययोजना राबविण्यात यश मिळविला आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. तालुक्यात एकूण 5 प्राथमिक आरोग्य केंद्र असून 16 आरोग्य उपकेंद्रे आहे. या सर्व आरोग्य विभागात कोरोना संक्रमित लोकांची तात्पुरती तपासणी केली जाते. तसेच या विभागाशी संबंधित आशा वर्कर्स व मदतनीस सुद्धा ग्रामीण पातळीवर घरोघरी जाऊन तपासणी करीत आहे. मात्र दोन्ही विभागात तपासणी करणारे कर्मचारी यांच्या आरोग्याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. मंगरूळ चवाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की कोविड-19 संक्रमित व्यक्तीची तपासणी करतेवेळी त्या रुग्णांच्या वतीने होणाऱ्या संक्रमणांपासून स्वतःचा बचाव करण्याकरिता कुठल्याही प्रकारची कोविड-19 संरक्षण किट देण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना रुग्णाची तपासणी करावी की नाही हा प्रश्न त्यांना येत आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना फक्त मास्क, हातमोजे अशा काही मोजक्या व अति कमी प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की शासनाच्या वतीने आमच्यापर्यंत कुठल्याही प्रकारची सुरक्षा किट देण्यात आली नसून त्यामुळे आम्ही प्रत्येक कर्मचाऱ्यांना किट येईपर्यंत स्वतः सुरक्षा बाळगण्यास सांगितले आहे. पूर्ण तालुक्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोविड-19 संदर्भातील सुरक्षा किटची व्यवस्था प्रशासनाने लवकरात लवकर करावी अशी विनंती आरोग्य कर्मचारी करीत आहे. विदर्भ न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे व उमेश चव्हाण.